मुख्यमंत्र्यांची सध्या एक महत्वाची बैठक सुरू आहे शिर्डीमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत. ही बैठक सुरू असल्याचं कळत आहे. शिर्डीमधल्या सेंट लॉरेन्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे. याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, काय नेमकं घडतंय शिर्डीमध्ये? याआधी सुद्धा मुख्यमंत्री दोन वेळा शिर्डीमध्ये येऊन गेलेत. बरोबर आहे. सुरुवातीला शिवसेनेची ही जी जागा आहे ती धोक्यात असल्याचा रिपोर्ट गेलेला होता. त्यानंतरही सदाशिव जो लोखंडे आहेत विद्यमान खासदार यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे स्वतः राधाकृष्ण विखे आणि मुख्यमंत्री हे जातीने लक्ष ठेवून आहेत मुख्यमंत्र्यांचे. त्यामुळे प्रथमतः शिर्डी लोकसभा अथवा कुठेही असो प्रथमतः थेट राज्याच्या प्रमुखाने फॉर्म भरायला येणं ही महत्वाची बाब जी आहे ती ह्या निवडणुकीत दिसून आली. आज सुद्धा मुख्यमंत्री हे शिर्डीला सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी विविध समाजाचे जे विविध घटक आहे डॉक्टर वकील इतर महिला यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. खर तर ते दुपारी 12 वाजता येणार होते, मात्र त्यांना मुंबईतून निघायला उशीर झाला होता. आता ते या ठिकाणी आलेले आहेत. भाजपा आणि इतर महायुतीच्या ज्या पदाधिकाऱ्यांची आहे ती बैठक आता सुरू आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्यांना संबोधित करत आहे. त्यानंतर सेंट लॉरेन मधल्याच विविध हॉलमध्ये डॉक्टर वकील आणि इतर जे पदाधिकारी आहेत इतर जे काही सामाजिक लोक आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. असा हा संपूर्ण 6:30 पर्यंत आता हा जो आहे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चालणार. अगदी धन्यवाद प्रशांत, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.